पुसद तालुक्यातील खैरखेडा येथील आश्रमशाळेत पुरवण्यात येणाऱ्या भाजीपाल्याचे बिल मंजूर करून देण्यासाठी तक्रारकर्त्याला लाचेची मागणी करणाऱ्या वरिष्ठ लिपिकासह एका शिपायाला लाच स्वीकारताना एसीपीने रंगेहात पकडले. ही कारवाई शनिवारी पुसद येथे करण्यात आली. पुसद तालुक्यातील खैरखेडा येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा असून या आश्रमशाळेमध्ये तक्रारदार भाजीपाला पुरविण्याचे काम करीत असून तक्रारदार यांनी भाजीपाल्याचे बिल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद येथे मंजुरीकरिता दिले होते. मात्र या प्रकल्प कार्यालयातील कनिष्ठ लिपिक व्यंकट होळकर यांनी बिल मंजूर करून देण्यासाठी तक्रारकर्त्याला 45,000 रुपयांची मागणी केली. त्यावरून तक्रारकर्त्यांनी यवतमाळच्या अँटी करप्शन ब्युरो यांच्याकडे लाच मागितल्याची तक्रार दाखल केली. त्यावरून एसीपीने शहानिशा करून शनिवारी पुसद येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सापळा रचून आरोपी कनिष्ठ लिपिक व्यंकट होळकर आणि कार्यालयीन शिपाई शंकर इंगळे यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई एसीपीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धवरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक आरबी मुळे नितीन लेवरकर यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.